सिंग. तर नमस्कार पुन्हा एकदा, मी संदेश बिचारे अर्थात राधापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, आज आहे ना आपण आलो ते म्हणजे लोहार काकांकडे, जे की साठवलीत आहेत. आणि आमचा ॲक्च्युली जो सुरा होता ना, तो मी बाजारातून आणला होता आणि तो एवढा काय धार वगैरे नव्हती, तर म्हटलं यांच्याकडून लावून घेऊया. तर पाठी बघतायत हे साळुंके काका आहेत आणि त्यांच्याकडे आपण आलो आहे. तर कसं त्यांचं काम चालतं ना पूर्ण लोहाराचं, ते पूर्ण आपल्याला बघायचं आहे. मस्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे, तर एन्जॉय करा व्हिडिओ हा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. नाव कसं काय तुमचं? माझं नाव सुनील साळुंके. साळुंके काय? हा, सुनील साळुंके. अच्छा, आणि आता तुम्ही भट्टी लावता ना इकडे काय? हा, भट्टी. हा कोळसा आहे काय? हा कोळसा. कोळसा, दगडी कोळसा. हा, लाकडी कोळसा. हा लाकडी कोळसा आहे. हा, दगडी. आणि हे लोखंडाच्या पुईचे. हे तुम्ही आधी बनवलं? हा, नवीन. आपला सुरा आता हे बनवून देतील. मस्त माशाचा बनवा, चांगला मसाला बनवतात तसा. हा, हे बघा व्यवस्थित जरा पाक बिक देतो त्याला. त्या चांगला द्या. हवा ऑटोमॅटिकली आहे काय? लाईटिंग इलेक्ट्रिक. तुमचा नंबर काय देऊन ठेवा, कोण आपले असतील ना जवळपासचे ते येतील तुमच्याकडे. मी इकडे कायम असता ना. बघा नंबर माझा कायम, म्हणजे आता जरा मे महिन्यामध्ये 10-15 दिवस सुट्टी आहे. हा, त्याच्यानंतर मग काय एक पावसाळी उन्हाळी. अच्छा, ठीक आहे. लग्नाचा कार्यक्रम आहे तिकडे काय. बरोबर. त्यांचा नंबर मी तुम्हाला सांगतो, 7620711242. इकडे स्क्रीनवर आता नंबर दिसेल, तुम्ही त्याच्याकडे बिंदास या. छान काम करतात. हे काय काय तुमचं सांगा जरा आचार. हे आमचे आयरन. आयरन? हा, ही दुसरी आयरन. ही आयरन दुसरी. हा, हे हातोडा. याला हातोडी बोलतात. घन. हा, घन काय? हा, ही पकड. अच्छा, या दोन पकडी. हा, त्याच्यानंतर ही चोपन. हा, हा थप्पा. हा, ही चिनी. ओके. फाईल दाखव रे, फाईल घे. याच्यावर काम लागतात का? मला आचारातील दाखवू दे ना त्यांना. तिकडे बघा, एकदम तापवत आहे. आपला भात्या, इलेक्ट्रिक भात्या. इलेक्ट्रिक भात्या. हा, ही सळी कोळशी सारायची. हा हा, निकारे हे करण्यासाठी. भारी आहे काय? हे फाईल. फाईल काय? धार द्या. हे धार द्यायसाठी फाईल. अच्छा, मस्त आहे. किती वर्ष करता तरी तुम्ही? तरी पण आमचा पिढ्यान पिढ्या आमचा आजा बंदा ह्याच्यातच. ह्याच्यातच काय? गाव कोणतं? खानदानी धंदाच. हा, खानदानी धंदाच. खानदानी धंदाच, आजा पंजाचा सगळा. हा हा हा. अरे हे मला नाही बोलला तुम्ही, मला आता हे 15 वर्षे जास्त, 17-18 वर्षे झाले असते. हा हा हा. हा धंदा चालू आहे आपला लोहार काम. आणि मूळ गाव कोणतं तुमचं? मूळ गाव आमचं रायगडमध्ये, बोरली शिवर्धन. मूळ गाव तसं आमचं चित्तौडगड. हा, राजस्थानच्या जवळ. राजस्थानच्या तिकडे? हा, म्हणजे ते 3 पिढ्या आमच्या गेल्या तेव्हाचं गाव ते. म्हणजे आता इकडे जे आलेले आम्ही रायगडला, सगळे रायगडलाच असतो. हा, आता रायगडला आमचं गाव म्हणजे बोरली शिवर्धन तालुका. इकडे तुम्ही फक्त सीझन पुरते येता? हे आमचा कामाचा सीझन पुरतच येतो आम्ही इकडं, म्हणजे असतो वर्षाचे 12 महिने, पण सीझन पुरत. लोअर काम असतं तुमचं? आमचं लोअर काम. हे आमचं लोअर काम म्हणजे आमचा तसा समाज बोलाल तर घिसाडी समाज. घिसाडी लोअर आहे. काही राजपूत लोअर असतात, काही गाडी लोअर आहेत, काही सुतार लोअर आहेत, त्याच्यामध्ये जाती आहेत भरपूर. तसं हे आमचा खानदानी धंदा. आजा पंजापासून आमचा व्यवसाय हात. अरे बघा, लाले लाल झाले बाप रे. हां, याला असं ठोकलं जातं, पातळ केलं जातं. हां, त्याच्यानंतर मग त्याला प्लेन केलं जातं. आता घण मारणार वाटतं याच्या. आता घण मारणार. भारी. हे थप मारून मग प्लेन केलं जातं. हां, खात भंडार आला नाही पाहिजे, थप्पार आला नाही पाहिजे. त्याला फिनिशिंग झालं पाहिजे. फिनिशिंगसाठी हे तुमचं जो वस्तू काय ही नरम लोखंडाची. बरोबर, बाजारात बाजारात घेतला होता मी. बाजारात नाही, पाट्याची नाही. आता तुम्ही एकदम प्रॉपर मला करून देणार ना? मी पाट्याच देणार. बरोबर. आमच्याकडचा सुरा त्याला आणणार तो आपण. ते आपल्याकडचा सुरा दाखव तिथे जरा. सुरा दाखव आपल्याकडचा सुरा. तिथे आहे सुरीवर ठेवलेला. कधी घालाव नाही लोकडं हे करायला. तिथे आता सुरा दाखवायला आपल्याकडचा कसा असतो. सुरा आणि सुरी दोन्ही पण तुम्ही हत्यारे बनवून विकता पण ना? हा, विकतो पण. ह्या कोयत्या वगैरे विकता? या तुम्ही? या सगळ्या गुरख्या लोकांच्या कोयत्या आहेत. ही बकरं कापायची सुरी. हा काय? आणि हा मटण तोडायचा सुरा. हा तुम्ही बनवलेला आहे? हा, मी बनवलेला आहे. हा मटण तोडायचा सुरा. आणि हा काय म्हणताय? ही सुरी हलाल करायची. बकऱ्याला हलाल करायची सुरी. एकदम घरेदार बनवलं. हा, आता बरेच दिवस झाले ठेवलेले. हे पाटचाला काय म्हणतात लाकडाचं? हे लाकडाची मूठ. मूठ असते काय? आणि ही प्लास्टिकची आहेत का इकडे लाल? हा, हे प्लास्टिकची फायबर. अच्छा, अरे
चांगली माहिती सांगितलं दादा मस्त आहे. आपला ना चॅनल आहे राधापुरी संदेश युट्यूबला, तर तुमचा व्हिडिओ आहे ना तिकडे पण टाकणार आहे राधापुरी संदेशला. कुठलाही चार गिरायक आपल्याला उद्या होय होय नाही तुमचा नंबर दिला आपण, तर आपल्या आजूबाजूच्या गावातले बघतात ना आता व्हिडिओ, तर तुमच्याकडे घेऊन येतील कोण नाही नक्कीच. आणि बिंदास ना यांच्याकडे अगदी तुम्हाला नाही का चांगल्या रेटमध्ये करून देतो, चांगलं तुम्हाला गॅरंटी देणार होय होय, आणि जगापेक्षा कमी रेटमध्ये देणार. आणि गॅरंटी असं की लोखंड तुम्हाला देणार नाही खराब, हा ना पोलादी देणार बरोबर. आता हे तुमच्या तुम्ही स्वतः बनवलेले आहेत ना विकण्यासाठी, तरी काय काय रेटने विकणार हे? हा सुरा आम्ही 600 रुपया निघतो, ही सुरी 500 रुपया निघतो. 500 रुपये काय? हा अच्छा. आमचं गाव देवी असोळ, देवी असोळ हा इथं वालवलीच्या बाजूला दुर्गा देवी, हा आर्य दुर्गा देवी जवळ. मस्त केलं ते अगोदर ते मला वाटतं ग्राइंडर वर मारतात ना ते सर्व? अगोदर पहिलं ग्राइंडर वर फिनिशिंग करायला लागते, म्हणजे साफ खड्डे सारखे करावं लागतं, त्याच्यानंतर फाईल मारली जाते, फाईल मारल्यानंतर टेम्पर दिला जातो. टेम्पर महत्वाचा बरोबर. आता या लोखंडाला आहे ना तुम्ही किती चांगलं टेम्पर द्या त्याची धार टिकत नाही. आणि पोलादाचं कसं एकदा टेम्पर दिला ना की वर्षभर लावायची गरज नाही. हे काम काय सगळीच करतात, त्यातनं मेन चांगलं काम कुठलं ते गिरायकाला सांगणं गरजेचं असतं बरोबर. आता हे बघा ही तुमची मूठ बाद आहे, तुम्हाला मी फायबर मूठ टाकून देतो. हे रे रे एक हे बघा हा माझ्याकडचा आहे चिकनवाल्याचा आहे, हा चिकनवाल्याचा आहे, वर्षाने आलाय पाजवायला. हे बघा ही फिनिशिंग झाली, आता ही फाईल लावणार, ही फाईल मी धार त्याला येणार येणार काय? हा ही आपण फिनिशिंग मारली फक्त जंग वगैरे काढला, एकदम काम बघा प्रॉपर करून देणार आहे ना. हा एकदम बिंदास यांच्याकडे घेऊन या तुम्ही, आम्ही सुद्धा मागच्या आलेलो ना शोधत, तिकडे सापडलं ना, आम्ही म्हटलं नाही वाटत तिकडे, आम्ही गेलेलो निघून का खाली गेल्यानंतर मी हरच्यात गेलो. हरच्यात काय 2 महिने धंदा केला, मग त्याच्यानंतर या मालकाने फोन केला आणि बोलवला या घेऊन या. मग या मालकाने फोन केला, बोलला हाय आपली जागा तिथं ये बोलते, तुमच्या तुमच्यासारख्या कारागीरची बोलते आम्हाला गरज आहे इकडे बरोबर. इकडे जवळपास कोणच नाही ना? नाही. हा आणि आता तुम्ही सगळं कुदळ वगैरे सर्व करता ना? कुदळ पावडी, कुदळ पावडी, लोखंडाच्या सर्व वस्तू, लोखंडाची सगळी फार पण हो. आता ना शेतीची कामं चालू होतं, तर कुदळ पावडी कोणाला पाहिजे असतील ना तर घेऊन या बिझनेस. आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू पण शकता की आहे तिकडे की नाही, असतात ना तुम्ही कायम? काय कॉन्टॅक्ट केलं की सांगू शकतो. हा आहेत की नाही ना? अरे तुमच्या इकडची देवी असूची आहेत ना बहुतेक लोक वळखीची आहेत माझ्या, विचारे वगैरे. हा आम्ही विचारे. तुम्ही विचारेत ना? हो. ते देवळात वगैरे विळ्या विळ्या मी दिलेत बनवून का मोरवया. आता तापवणार नाहीत ना? नाही तापवणार, तापवणार. आता टेम्पर दिला जाईल त्याला. आता ही फक्त धार आली, ही आता धार झाली, आता त्याला टेम्पर दिला जाणार. आता ही पॉलिश तुम्हाला परत चमकवायची असेल तर त्याला निसण्यावर घासायचं. निसण्यावर बरोबर, दगडावर. हा मग ही परत चमकणार आहे अशी. अच्छा हे काय म्हणतात त्याला? ही छोटी फाईल. हा ही बारीक जी झाली, कानच बोलतात काहीतरी, कानच कानच फाईल बोलतात, कानच बोलतात, त्याच्यानंतर मारपा बोलतात, बरीचशी नावं आहेत त्याची. पुन्हा तापवणार. हा आता पुन्हा तापवणार, परत टेम्पर देणार. खेकडे पकडण्यासाठी हा वाला बनवतो ना, त्याला 2 दाते ठेवतो. काय म्हणजे खेकड्याला मारलात ना तुम्ही, हा ते सुटणार नाही, खेकडा सुटू शकत नाही.
बाई काय मग हे बघा हे टेम्पर हे लोखंडाला व्हाईट टेम्पर दिलं जातं अच्छा हा आणि पोलादाला निळं टेम्पर दिलं जातं अरे टेम्पर हे मेन असतं धार टिकण्यासाठी हे मेन हा बरोबर मूठ आहे ना हा मूठ बदलतोय तुम्हाला माझ्याकडनं टाकून देतो तुम्हाला फिरायचे पैसे हा देतो तुमचा ही माझ्यातर्फे देणार टाकून तुम्हाला आपल्याला देतात फ्री मध्ये टाकून हा आता मूठ काढलात ना तुम्ही लाकडी होती ही लाकडी फोडून टाकली ती काही उपयोगी नाही फायबरची जी येणार ना हा ती टिकणार का चालेल चालेल ही तुम्हाला 6 महिन्यांनी वर्षण टाकावं लागेल बरोबर फायबरची तुम्हाला 5-6 वर्षे टाकायची गरज नाही का धार मस्त काढलाय पण धार आता तुम्ही निशण्यावर लावा आणि मच्छी कापा आपलं काम हे पूर्ण तुम्हाला सांगतो लांजा तालुक्यात राजापूर तालुक्यात एवढं फिनिशिंग काम कोण करणार नाही माझा मोठेपणा नाही सांगत तुम्ही बघू शकता चेक करू शकता दुसरीकडे नेऊन आहे ना तुम्ही चेक करू शकता आता दुसरीकडे विषय काय आहे एक ग्राइंडर मारलं की डायरेक्ट पाणी येतं त्याला फाईल लावत नाही फाईल शिवून धार बसत नाही आणि फाईल शिवून पाणी बसत नाही म्हणजे माझा अनुभव तुमच्या आता पिढ्यान पिढ्यान म्हटलं तेवढा अनुभव आला असेल आता अनुभव म्हणजे कसं आहे काम जेवढं चांगलं कराल ना तेवढं चांगलं काय तुमच्या हातात कसं पण करून दिलं तरी तुम्ही घेऊन जाणार बरं त्याच्यामध्ये करणाऱ्या माणसाने दिलं पाहिजे व्यवस्थित करून हत्यार नेलं कामाला उपयोगी आलं तर तुमचा पैसा वसूल झाला नाही तर काय एक हत्यार नेणार खराब निघालं तर तुम्ही काय नंतर सांगणार यार नाही चांगलं नाही तिथं मग गिरायक फुटलं जातं पण हत्यार आम्ही बनवतच नाही मेनगुड नाही ना हा आम्ही कोला भले तुम्हाला बाजारात 200 भेटत असेल तर आम्ही 400 देणार पण ते आम्ही कोला दी देणार गॅरंटी आता ह्याची गॅरंटी काय नाही पाटा आणलं तर काय तुमचा पाटा असला ना आता 150 रुपयाचा फरक असतो म्हणजे 150 रुपये कमी असतो आम्ही 60 रुपये किलोनी पाटे आणतो तसा किलोच्या हिशोबाने आम्ही 101 रुपये कमी करतो रे बघा ह्या तर तुम्ही टाकताय ना मोठी प्लास्टिकची ही फायबर ही पकडायला पण चांगली किती पण दणके मारले तरी काही मोडणार नाही तुटणार नाही टिकेल पण ना चांगली टिकायला चांगली याची गॅरंटी आहे 3 वर्षात फुटली तर घरी टाकून देईल तुम्हाला हे झालं आरपार वारं म्हणजे निघायची भीती नाही परफेक्टच केलं नाही एकदम भारी केला एकदम सुरा तुमचा आहे मग ओळखाल का तुम्ही आता नाही नाही घरी नेला दाखवला वगैरे मस्त दिला एकदम हा घरी नेला दाखवला तर सांगाल काय नवीन सुरा आणला तो आपला पहिला नाही आहे म्हणजे हत्यार असंच कला अशीच दाखवायची असते बरोबर आमचं काम कसं आहे की काम बघून काम आलं पाहिजे आपल्याला पैसे काय तुमच्याकडून माझ्याकडे येणार माझ्याकडून कुठं जाणार त्याचा तपास नाही पण काम कसं ही वस्तू तुम्ही एखाद्याला दाखवली तर त्याचा विचारला पाहिजे कुठं बनवलीस की मग तुम्ही तो बोलणार बाबा ही तिथून आणलेस ना मला पण एक बनवून आण म्हणजे माझं एक गिरायक वाढलं नक्की नक्की चांगल्या कामामुळे वाढलं नक्की आता ना पुढच्या वेळी ना आपण तुम्ही एकदम नाही काय पोलादापासून हे तुम्हाला कोयती आणि तुम्ही काय बनवायला आणाल ना त्याचा आपण सुरुवातपासून घेऊ ज्ञानेशी एक कुराड बनवायचे तर ती आपण नेक्स्ट टाइम ह्यांच्याकडून दाखवू कशी बनवतात नाही एकदम तर ही कसं ऑलरेडी बनवलेलं होतं ना मग ते आपण बनवताना दाखवू बनवताना म्हणजे लोखंड दाखवायचं लोखंडानंतर वस्तू त्याची कशी काय बनवली ते दाखवू ती माहिती चालेल झाला ना डन एकदम परफेक्टच अशात तुम्ही नेणार गुंडाळून आता पिशवी आणलं रे हातात घेऊन बघा परफेक्टच केला का एकदम पुढे जड आले ना आता एकदम कापावी पडला बाग असला ना गाव नाही मारला तरी असं जाणार आहे म्हणून साठी मी तुम्हाला सांगितलं वाकडा थोडासा करा एकदम परफेक्ट बनवलं थोडे आता निसण्यावर धार मारू म्हणताय निसण्यावर धार मारा आणि वापरा आणि तुम्ही जेव्हा वापरणार असेल तेव्हा पाण्याने स्वच्छ धुवून बाजूला ठेवायचं ओके ओके काही तसं ओला नाही ठेवायचा तुम्ही ओला ठेवलात ना तर मग त्याच्या टेम्परला जंग पकडला बरोबर जंग पकडले की टेम्पर संपला चालेल चालेल येऊ मग हो या मस्त धन्यवाद हा मस्त माहिती सांगितलं आपल्याला हो नक्की एकदा येऊ आपण पुन्हा तर मित्रांनो आपलं काम झालेलं आहे मस्त एकदम छान माहिती पण सांगितलं मी आणि व्हिडिओ पण मस्त एकदम झाला तुम्हाला पण काहीतरी वेगळं बघायला मिळालं
तर आता आपण डेट भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राइब करा, म्हणजे जेवढे आपले व्हिडिओज असतात ना ते तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचतील आणि तुम्हाला ते बघता येतील.